मराठमोळे अभिनेत्री किशोरी शहाणे या गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाने नाव कमावत आहेत. पण त्यांचा मुलगा बॉबी वीज याला हवा तसा ब्रेक अजून मिळाला नाहीये. 25 वर्षीय बॉबी अजूनही काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करतोय. याबद्दल किशोरी शहाणे यांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जाहीर खंत व्यक्त केली आहे. किशोरी तक्रार मांडताना म्हणतात, नावाजलेले कलाकार नव्या आणि टॅलेंटेड कलाकारांना संधी कधी मिळूनच देत नाहीत. बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना बाहेरून आलेल्या कलाकाराच्या तुलनेत सहज काम मिळतं असं नेहमीच बोललं जातं. प्रत्येक वर्षी बरेच स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात, पण सर्वांच्याच बाबतीत असं घडत नाही. पुढे नाराजी व्यक्त करताना किशोरी ताई यांनी सांगितलं, माझा मुलगा फार कमी वयापासून नाटकांमध्ये काम करत आहे, मात्र त्याला अद्याप बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळालेला नाही. मला वाटतं त्याच्या टॅलेंटला वाव मिळायला हवा, त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळायला हवं. जर आम्ही अनेक वर्ष या इंडस्ट्रीला दिली आहेत तर आमच्या मुलाला किमान एक प्लॅटफॉर्म तर नक्कीच मिळायला हवा. यासोबत इंडस्ट्रीमध्ये असलेल्या घराणेशाहीवर बोट ठेवून किशोरी ताई यांनी मत मांडलं, मला हा शब्द समजतच नाही, माझ्या मुलाकडे कौशल्य आहे त्यामुळे त्याला एकतरी संधी मिळायला हवी, असं त्या म्हणाल्या. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं? किशोरी शहाणे यांनी आपल्या मुलाबद्दल मांडलेली व्यथा तुम्हाला पटली का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.